भाग्याचं सहकार्य लाभाला मात्र पर्याय नाही परिश्रमाला. आपण झोपेत पाहतो तेच खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं तेच खरं स्वप्न असतं. राजा लोकांची रास म्हणून सिंह राशीची विशेष ओळख आहे. राजाप्रमाणे तुमचं कर्तृत्व असतं. मोठमोठी स्वप्न पाहणं आणि त्यांना वास्तवात आणणं हे तुमचं ध्येय असतं. नमस्कार, मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण ऑक्टोबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशीस्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. तुमचे राशीस्वामी रविदेव धनस्थानात विराजमान आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांच्यासोबत धनेश देखील आहे. पत्रिकेतील धनस्थान हे धन देणारं स्थान असतं. तिथे जेव्हा राशीस्वामी स्वतः आलेले असतात तेव्हा धनप्राप्तीचे योग निर्माण होतात. विशेषतः तुमच्या राशीचे धनेश आणि लाभेश असलेले बुधदेव तिथे उच्चीचे झालेले आहेत. याशिवाय भाग्येश आणि सुखेश असलेले मंगळदेव जे तुमच्या राशीसाठी राजयोगकारक देखील आहे ते तिथे विराजमान आहे. एकंदरीत राशीस्वामी रविदेव, राजयोगकारक असलेले मंगळदेव आणि धनेश या तीनही ग्रहांची युती धनस्थानात झालेली आहे. त्यामुळे तुम्ही भाग्याने, कर्माने, परिश्रमाने धनलाभ प्राप्त कराल. त्या दृष्टीने विचार कराल आणि त्याची योग्य आखणी देखील कराल. त्या दृष्टीनेच तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता जसं मी आधीही सांगितलं की तुमच्या धनस्थानात धनेश बुधदेव, राशीस्वामी रविदेव आणि तुमच्या पत्रिकेला राजयोगकारक असलेले मंगळदेव असे एकूण 3 ग्रह विराजमान आहेत. त्या तिघांची युती तुमच्या धनस्थानात झालेली आहे. मात्र मंगळदेव 3 ऑक्टोबर रोजी राशी परिवर्तन करून तुमच्या तृतीय स्थानात जातील. धनस्थानात असलेले बुध आणि रविदेव तुमच्यासाठी धनलाभाच्या संधी निर्माण करतील. महिन्याच्या 2ऱ्या पंधरवड्यात रवी आणि बुधदेव देखील राशी परिवर्तन करून परिश्रमाच्या स्थानात प्रवेश करतील. तिथे पुन्हा एकदा धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता या तीनही दृष्टीने फरक पडेल. म्हणजे पहिल्या 15 वाड्यात धनलाभाच्या संधी निर्माण होतील, कुटुंबात वृद्धीचे योग निर्माण होतील, तर 2ऱ्या 15 वाड्यात तुम्हाला बऱ्यापैकी परिश्रम करावे लागतील. मात्र त्या तुलनेत धनलाभ होण्याची शक्यता इथे थोडी कमी असेल, किंवा धनलाभ झाला तरी मानसिक शांतता लाभू शकत नाही, ही बाब लक्षात घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रमाच्या स्थानात केतू ग्रह विराजमान आहे. विशेष बाब म्हणजे केतूला ते स्थान मानवतं. महिन्याच्या 2ऱ्या 15 वाड्यात तुमचे राशीस्वामी रविदेवांचं तिथे आगमन होईल, जे रविदेवांसाठी आणि अर्थातच केतूसाठी देखील त्रासदायक ठरेल. त्यामुळे परिश्रमाच्या दृष्टीने तुमच्यासाठी महिन्याचा 2ऱ्या 15 वाडा हा बऱ्यापैकी कठीण जाणार आहे, म्हणून त्या काळात थोडं जागरूक राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत. 3 ऑक्टोबर रोजी मंगळदेव तूळ राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील. तेव्हा चतुर्थेश चतुर्थाच्या वयात ही स्थिती निर्माण होईल, ज्यामुळे एक प्रकारची नकारात्मकता इथे निर्माण होते. तसंही या महिन्यात सिंह जातकांसाठी वास्तू वाहनाचे शुभयोग नाहीत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई न करता तुम्ही थोडी प्रतीक्षा करावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अत्यंत शुभ म्हणता येईल, कारण तुमचे पंचमेश पंचमाच्या पंचम स्थानात विराजमान आहे. ही अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. याशिवाय राशीस्वामी धनस्थानात असणं देखील तेवढीच शुभ बाब म्हणता येईल. सप्तम स्थानात शशराजयोग निर्माण होत आहे.
थोडक्यात शिक्षणासाठी तुम्ही सर्वार्थाने परिश्रम कराल, यश मिळवाल. तुम्ही जर मॅनेजमेंट किंवा अकाउंट क्षेत्रात शिक्षण घेत असाल तर मोठं यश मिळवाल. मात्र टेक्निकल, मॅकॅनिकल किंवा फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत असाल तर अतिरिक्त परिश्रमाला दुसरा पर्याय नाही, ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. तुमची संतती कर्तृत्व गाजवेल, योग्य कार्य करेल, प्रगती करेल म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यायला तुम्ही विसरू नये. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तुम्हाला थोडं सांभाळून राहावं लागेल, कारण तेव्हा आरोग्यविषयक समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. सर्दी खोकल्यासारखी समस्या निर्माण होणं किंवा छोटे छोटे व्हायरल इन्फेक्शन यासारखे प्रकार होऊ शकतात. थोडक्यात खूप मोठी समस्या नाही, मात्र छोटे मोठे आजार होणार असल्यामुळे सिंह जातकांनी या काळात योग, प्राणायाम या महत्त्वपूर्ण गोष्टींची सवय लावून घ्यावी. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल. हितशत्रू माघार घेतील. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तर ती निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता निर्माण होत आहे, म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवेत. तुम्हा सर्वांसाठी खुशखबर, आता आम्ही तुमच्यासाठी मोफत ज्योतिष मार्गदर्शन घेऊन येत आहोत. प्रत्येक रविवारी सायंकाळी 5 वाजता मी यूट्यूबवर लाईव्ह येऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तर तुम्हाला मोफत मार्गदर्शन हवं असेल तर तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण व तुमचा सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहावा. चला उठा आणि कमेंट बॉक्समध्ये माहिती लिहा. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने लाईव्हमध्ये सामील व्हा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा काळ सिंह जातकांसाठी प्रचंड यशाचा आहे असं आपण म्हणू शकतो. नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला मागील काही काळात अस्थिरतेचा सामना करावा लागला होता. विशेषतः मागील 3-4 महिन्यांमध्ये या समस्यांचा तुम्ही सामना केला. मात्र या महिन्यात यशाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होत आहेत, म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे पंचमेश भाग्यस्थानात विराजमान आहे, म्हणजे एका त्रिकोण स्थानाचा स्वामी दुसऱ्या त्रिकोण स्थानात विराजमान आहे, ज्याला आपण शुभसंकेत म्हणू शकतो. सप्तम स्थानात शनिदेवाद्वारे शशराजयोग निर्माण झाला आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत शुभयोग मानला जातो. एकंदरीत सिंह जातकांसाठी या महिन्यात अनेक चांगले शुभसंकेत निर्माण झालेले आहे, त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. शुक्रदेव या काळामध्ये कर्क राशीत म्हणजे तुमच्या व्यवस्थानात विराजमान आहेत, त्यामुळे तुमचा व्यवसाय किंवा नोकरी जर परदेशाशी संबंधित असेल तर यशाच्या संधी बऱ्यापैकी वाढतील. अन्यथा बऱ्यापैकी खर्चाचे योग निर्माण होतात. व्यवसायासाठी विविध कारणांनी खर्चाचे योग निर्माण होतात, मात्र तुमचा व्यवसाय जर परदेशाशी संबंधित असेल, नोकरी जर परदेशाशी संबंधित असेल तर तिथे प्रगती होताना दिसून येत आहे, म्हणून या काळाचा लाभ घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी पुन्हा एकदा बुधदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे लाभेश देखील आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं की ते धनस्थानात विराजमान आहे. 1 ऑक्टोबर रोजीच ते धनस्थानात जाऊन उच्चीचे होतील. लाभेश जेव्हा स्वतः धनस्थानात जातो तेव्हा धनलाभाच्या विविध संधी निर्माण करतो. 18 ऑक्टोबर रोजी बुधदेव राशी परिवर्तन करून तृतीय स्थानात प्रवेश करतील. तिथे ते आपल्याला सूचित करतात की तुम्ही परिश्रम करा, तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होईल. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही त्या काळात जास्तीत जास्त परिश्रम करायला हवे, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी अनेक मोठे प्रवास,
परदेशात जाण्याचे योग, खर्चाचे योग, अनारोग्याचे काही योग, कौटुंबिक कारणासाठी काही खर्च, असे विविध योग दिसून येत आहेत. परंतु लाभ होणार असल्यामुळे तुम्ही त्यातून देखील प्रगती कराल आणि यशस्वी व्हाल. परंतु खर्चाची तुम्ही जास्त चिंता न करता आपल्या परिश्रमाकडे, आपल्या कर्माकडे अधिक लक्ष द्यावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात 1, 11 आणि 21 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 8, 21 आणि 28 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसामध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता लक्ष्मी मातेला प्रिय असणारी काही मंत्र आहे. अर्थात पुढील नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी येईल. या उत्सवाचा आनंद सर्वांना असतो आणि एक सुप्त इच्छा असते की या काळात आपल्या घरामध्ये लक्ष्मीदेवीने वास करावा. मात्र अगदी दिवाळीच्या तोंडाशी जेव्हा तुम्ही लक्ष्मीचे मंत्र म्हणता तेव्हा त्याचा परिणाम निश्चितच मिळतात. मात्र त्या मंत्राचं पठण जर तुम्ही 1 महिन्याच्या आधी सुरू केलं तर त्याचे प्रभाव अजून वाढतील. त्यानुसार प्रत्येक राशीनुसार मी एक मंत्र देत आहे. 1 ऑक्टोबरपासून दिवाळीपर्यंत हा मंत्र प्रत्येकाने किमान रोज 5 वेळा म्हणावा. त्यानुसार सिंह जातकांसाठी ओम महालक्ष्मीच विद्यमये विष्णू पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र सूचित करण्यात येत आहे. त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर 2023 कसा राहील हे समजून येण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.